केदार बोधनकर या आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं दिवाळीच्या या दिवशी मनापासून स्वागत आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज दिनांक 30, तसं आज दिवाळीतला कुठला विशेष दिवस नाहीये, पण आता जी द्वादशीपासून दिवाळी सुरू झाली ती भाऊबीजेपर्यंत रोजच आपण फटाके उडवतो, रोज रांगोळ्या काढतो, दिवे लावतो, सकाळ संध्याकाळ पहाटे घरासमोर मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो, अगदी रंगीत रंगीत रांगोळ्या, आकाश दिवे, दिवाळीचं वर्णन करावं तितकं कमीच आहे। तर अशाच या दिव्यांचं गाणं आपल्यासमोर आम्ही आज सादर करणार आहोत। आजच्या या दिवशी 3 दिवाळीची विशेष गाणी आम्ही या कार्यक्रमात आपल्यासमोर सादर करणार आहोत। त्यातलं हे पहिलं गाणं सादर करणार आहे अभिरूपा पैंजणे। गाण्याचे बोल आहेत, दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले। शंकर रामाणी यांचं गीत आहे, म्हणजे यांनी हे गीत लिहिलेलं असून पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आहे आणि कल्पना केनाळी यांनी हे गाणं गायले। दिवे लागले रे दिवे लागले रे, दिवे लागले रे दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले रे। दिठींच्या दिशा खोल ते जाळताना, दिठींच्या दिशा खोल ते जाळताना, कुणी जागले रे कुणी जागले, कुणी जागले रे कुणी जागले। दिवे लागले रे दिवे लागले रे, दिवे लागले रे दिवे लागले रे। रित्या उंजळी दाटले पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पानावले। रित्या उंजळी दाटले पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पानावले। तिथे मोकळा मी मला सुप्त उठात थंबले, उषा सुप्त उठात थंबले, उषा सुप्त उठात थंबले, उषा सुप्त उठात थंबले, उषा सुप्त उठात थंबले। दिवे लागले रे दिवे लागले रे, दिवे लागले उषा सुप्त उठात थंबले, उषा सुप्त उठात थंबले। वा अभिरूपा, आजच्या या
दिवाळी पहाटेची सुरुवात अगदी छान गाण्याने केलेली आहे. दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले. या गाण्याचा अर्थ सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे हे गाणं आपण ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस अर्थ समजून जर ऐकलं त्याची मजा काही औरच आहे. चला आता तू दिव्याचं गाणं म्हटलीस तर मलाही दिव्याचं गाणं गावं लागणार आहे, कारण आज दिव्यांचं महत्व आपण आजच्या या एपिसोड मधून रसिकांना सांगत आहोत. दिवा म्हणजे आपण आता काय सांगू शकतो, स्वतःला जाळून घेतो पण इतरांना प्रकाश देतो, हे दिव्याचं उत्तम उदाहरण आपण घेतच असतो. पण खूप सारे दिवे लागल्यावर दिवाळीमध्ये अगदी घर लखलखीत होतं. आपण आपल्या गल्लीतून आपल्या कॉलनीतून ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस जात असतो तर अगदी प्रत्येकाच्या घरासमोर अशी दिव्यांची रांग लागलेली असते. इतके सारे दिवे, आकाश दिवे, प्रकाश, फटाक्यांची आतिषबाजी असेल, म्हणजे इतकं दिवाळीचं आनंदमयी वातावरण. आणि याच वातावरणात या पहाटे अभिरूपासारखं इतकं छान गाणं आता त्यानंतर मी आपल्याला माझं गाणं ऐकवेन. गाण्याचे बोल आहेत, नवीन आले साल आजला उजेड पडला नवा दिवा लाविते दिवा. हे मूळ गाणं आशा भोसले यांनी गायलेलं असून याचे शब्द ग दि माडगुळकर यांचे आहेत आणि याला संगीत वसंत पवार यांचं आहे आणि चित्रपट आहे तू सुखी राह. ऐकूया नवीन आले साल आजला उजेड पडला नवा दिवा लाविते दिवा. दिवा आ
आता नेक्स्ट गाणं कुठलं ऐकवणार आहेस? यानंतरचं गाणं आहे आली दिवाळी मंगलदायी आनंद झाला घरोघरी. आता दोन्ही गाणी आपण दिव्याची ऐकली आणि आता या दिवाळीमध्ये आपण आनंदी तर असतोच, म्हणून या आनंदाच्या आशयाचं असलेलं हे गाणं आज आम्ही दोघी आपल्यासमोर सांगतो. आली दिवाळी हो, आली दिवाळी मंगलदायी आनंद झाला घरोघरी. आली दिवाळी मंगलदायी आनंद झाला घरोघरी. चला चला ग जमुनी मैत्रिणी, चला चला ग जमुनी मैत्रिणी. गुंफूया विविध फुले मधुनी, गुंफूया विविध फुले मधुनी. हार तोरणे गजरे माळा लवकरी, हार तोरणे गजरे माळा लवकरी. चला चला फुले आणा आनंद झाला घरोघरी. आली दिवाळी दिवाळी मंगल.